कवटे मंका इथं नंदीवाले समाजातील 5 कुटुंबांवर जात पंचायतीने सामाजिक बहिष्कार टाकलाय. जागेच्या वादाचा निमित्त करून त्यांना वाळीत टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे. कवटे मंकाच्या काळे प्लॉटमध्ये नंदीवाले समाज या ठिकाणी यल्लाप्पा चिणाप्पा चव्हाण यांच्यासह 4 कुटुंबांना नंदीवाले समाज जात पंचायतीनं जागेच्या वादाचा निमित्त करून वाळीत टाकलं. या कुटुंबाशी कोणीही संबंध ठेवल्यास 5,000 दंड ठोठावण्यात येईल असा फतवाही पंचांनी मीटिंग घेऊन काढलाय. पीडितांच्या मुलामुलींची लग्न पंच मोडतायत. जर मयत झालं तर कोणी मदतीला येत नाही, रोजगारालाही बोलवत नाहीत, समाजातील कोणत्याही कार्यक्रमास बोलावलं जात नाही, तर पंचपीडितांना वारंवार दमदाटी करतात अशा प्रकारचा बहिष्कार अनेक दिवस सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. पीडित कुटुंबांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीशी संपर्क साधला असून कवटेमंका पोलीस स्टेशनलाही तक्रार अर्ज देण्यात आला. अंधश्रद्धा निर्मूलन समिती या कुटुंबाच्या मदतीला धावून आली असून अनिशच्या वतीनं पोलीस आणि प्रशासनाला आवाहन करण्यात आले. महाराष्ट्रात नव्या सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार कोणत्याही कारणानं एखाद्यावर सामाजिक बहिष्कार टाकणं हा दंडनीय अपराध आहे. त्यामुळे पीडिताच्या तक्रारीची लवकरात लवकर सखोल चौकशी करून पंचांवर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्यानुसार गुन्हे दाखल करावेत आणि पीडितांना न्याय द्यावा अशी मागणी अनिशतर्फे करण्यात आली आहे. माझं नाव यल्लाप्पा चिणाप्पा चव्हाण असून मी नंदीवाल्याचं आणि आम्हाला 35 घरांनी 5 घराला वाळीत टाकलेलं आहे. तर आमच्यात कुणी माळवं नेलं तर पण 5,000 दंड, कुणी कामाला नेलं तर पण 5,000 दंड, किंवा कुणी जर बोललं तर आमच्या संग 5,000 दंड. असं आमची बहीण जर माझ्या घराला जर आली तर त्याला 5,000 दंड. माझ्या स्वतःच्या बहिणीला सुद्धा मला घरला यायचं मला म्हणजे अवघड करून ठेवलेलं आहे. त्यामुळं दुसरी गोष्ट, कुठं जर आम्ही जर कामाला चाललो तिकडे येऊन देत नाहीत, किंवा कुठलीही गोष्ट म्हणजे जर आम्ही विचारायला गेलो तर आम्हाला सरळ बोलत नाहीत. त्यामुळं आम्हाला जर कुणी जर सांगायचं जर आलं तर त्यांच्यातले मग त्यांना 5,000 दंड करतो म्हणल्यामुळं त्यांनी कोण येत नाहीत. त्यामुळं आम्हाला आता म्हणजे जगणं ह्या पंचाने मुश्किल केले म्हणतांसाठी आम्ही हे एवढं म्हणजे एवढ्यासाठी आम्ही पोलिसांना म्हणजे काल अर्ज दिला आहे. परंतु ह्या चौकशी करून कठोर त्यांच्यावर म्हणजे कारवाई झाली पाहिजे आमची एवढीच नम्र. कवटेमंकाळ या गावी नंदीवाले समाजातील जात पंचांनी काही कुटुंबांना वाळीत टाकल्याची तक्रार अंधश्रद्धा निर्मूलन समिती सांगलीकडे दाखल झालेली आहे. आम्ही याची चौकशी केली असता आम्हाला असं समजलं की जात पंचांनी मीटिंग घेऊन काही 4 कुटुंबांना समाजाने त्यांच्याबरोबर कोणत्याही प्रकारचे व्यवहार करायचे नाहीत असा फतवा काढलेला आहे. त्यांच्याबरोबर कोण बोलेल, त्यांच्याकडून काही खरेदी करेल किंवा त्यांच्या लोकांना जर रोजगाराला बोलवेल तर त्या व्यक्तीस 5,000 रुपये दंडाची शिक्षा करायची असा फतवा नंदीवाले जात समाजातील पंचांनी काढलेला आहे. त्यामुळं त्या 4 कुटुंबांचं जीवन असह्य झालेलं आहे. आम्हाला अशी माहिती मिळते की त्या 4 कुटुंबावर 35 कुटुंबांनी, समाजाच्या 35 कुटुंबांनी बहिष्कार टाकलेला आहे. खरं तर महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नामुळं सामाजिक बहिष्कार विरोधी कायदा आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या अंमलात आहे. या कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला अगर कुटुंबाला कोणत्याही कारणानं समाजातून बहिष्कृत करणं, वाळीत टाकणं हा दंडनीय अपराध आहे. तेव्हा आम्ही अशी सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाला विनंती करतो की त्यांनी पीडित कुटुंबाने आपल्याकडे जो तक्रारीचा अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची सखोल चौकशी करावी. त्या चौकशीनुसार जे पंच यामध्ये गुन्हेगार आढळतील त्यांच्यावर सामाजिक बहिष्कार विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी.